आता काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा आहे. म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मतदारसंघ आहे, तो पुढे राहील असा मला खात्री आहे. मी त्यांना अधिकृतपणाने कार्यक्रम घेण्यासाठी विनंती केलेली होती आणि म्हणून ते आमच्या लोकांबरोबर किंवा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी ठीक आहे, सरकार दोन्ही पक्षामध्ये तिन्ही पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याही पक्षाचं सरकार आहे, परंतु शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून मी विनंती केली म्हणून ते उपस्थित होते. आणि सीओ तिथं होते, ते म्हटले की लोकप्रतिनिधी जो असेल त्यांच्या बरोबर किंवा त्यांनी सांगितल्यानंतर ते कार्यक्रमाला जाणं आहे विषय आहेच. तो दुसरं असतं की विधानसभेला आता पाठिंबा द्यावा लागेल का भविष्यात? म्हणजे आता त्यांनी पाठिंबा द्यावा नाही द्यावा तो त्यांचा विषय, तुम्ही त्यांना विचारा पाठिंबा देणार काय. मी तर अनेक वेळा आपल्या समोर सर्व प्रतिनिधींसमोर सांगितलंय का आता ज्या पक्षाचे आमदार विद्यमान सदस्य म्हणून काम करताय त्या सदस्यांना पुढचं विधानसभेचं फॉर्म असेल तिकीट असेल आता काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा आहे. आता अनेक वेळेस विषय हा झालेला आहे तर मी ठीक आहे, आता काही वेळेस गमतीने त्यांच्या समोर झाला, परंतु आता काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा आहे. म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मतदारसंघ आहे, तो पुढे राहील असा मला खात्री आहे.